नमस्कार टाईम विथ रुपा या चॅनलमध्ये मी रुपाली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे बऱ्याच रिक्वेस्ट होत्या की पातेल्यामध्ये पांढरा शुभ्र अख्खा तांदूळ कसा शिजवायचा तर त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ अपलोड करते आहे इथे आपण पाच ते सात जणांसाठी भात बनवत आहोत मोकळ्या भातासाठी आपण इथे अख्ख्या तांदळाचा वापर करतो आहे जर गिजगा भात आपल्याला बनवायचा असेल तर आपण बासमती तुकडा इंद्रायणी आंबेमोर अशा तांदळाचा वापर करायचा आहे तर इथं मी बासुमतीच वापरलं आहे पण अख्खा तांदूळ आपण इथे घेतलेला आहे दोन वाट्यात तांदूळ आपण इथे स्वच्छ करून घेतलेत तरीही आपण हे दोन ते तीन पाण्याने धुवून घेतो आहोत यामधलं आपलं खराब पाणी काढून घेतो आहे हे पाणी फेकून नाही द्यायचं कुंड्यांना घालायचं म्हणजे त्याचाही वापर होतो अजून एकदा मी धुवून घेते आणि मग हे धुतलेले जे तांदूळ आहेत ते आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतल्यानंतर दोन वाट्या तांदळासाठी मी इथं चार वाटी पाणी ॲड करते तर जर तुमच्याकडचा तांदूळ जुना असेल तर त्याला थोडं जास्त पाणी लागतं तर त्या हिशोबाने तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे इथं चार वाट्या पाणी घातल्यानंतर मी चवीनुसार मीठ घालते आहे काही जणांना मीठ चालत नसेल तर नाही घातलं तरी काहीच हरकत नाही तर इथं मी अर्धा चमचा मीठ ॲड करते मीठ घातल्यानंतर आपण हे पातेलं मीडियम फ्लेमवरती गॅसवरती ठेवलेलं आहे आता आपण भात शिजवून घेतो आहे थोडंसं हलवती मीठ टाकलेलं आहे म्हणून आणि मग आपल्याला चांगली मीडियम फ्लेमवरती पाच ते सहा मिनटांत इथं उकळी येते ती उकळी आल्यानंतर ते भातामधलं पाणी जे आहे ते आटायला लागतं तुम्हाला दिसतं इथं साधारण आठ मिनटं झालेली आहेत पाणी आटलेलं आहे तर इथ या स्टेजला मी चमच्याच्या सहाय्याने भात हलवून बघते की आपल्याला किती शिजवायची गरज आहे तर चमच्याने हलवल्यानंतर लक्षात येते की साधारण ऐंशी टक्के आपला भात चांगला शिजलेला आहे आणि त्याच्यात पाणीही आहे जर इथे पाणी नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता पण इथं पाणी आपल्याला दिसतंय तर या स्टेजला मी आता अजून दोन मिनटासाठी मी इथं मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवला होता नंतर आपण गॅसची फ्लेम तुम्ही पाहताय पाणी पूर्ण आटलेलं आहे गॅसची फ्लेम मी बंद केली आणि चार ते पाच मिनटासाठी हा भात व्यवस्थित झाकून ठेवला आता आपण बघतोय की एकदम पांढरा शुभ्र मोकळा असा आपला भात हा तयार झालेला आहे छान साजूक तुपाची धार घेऊन तुम्ही हा भात सर्व करू शकता व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तरी प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काहीही प्रतिक्रिया असतील तरी त्या तुम्ही कमेंट्सद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू शकता तर भेटूया एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद